वर्धा विधानसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रयत्न करीत होते, परंतु ही जागा महाविकास आघाडीने काँग्रेसला दिली, त्यामुळे राष्ट्रवादीचे युवा नेते समीर देशमुख यांनी बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती समीर देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, हिंगणघाट। स्वरूप जे आहे ते सविस्तर साहेबांना सांगितलं, जयंत पाटील साहेबांना सांगितलं, सुप्रियांना देखील सांगितलं। नाराजी आता झाली नाही आहे, नाराजी जी आमची आहे ती अजूनही कायमच आहे। त्या संदर्भामध्ये साहेबांना पक्षाच्या श्रेष्ठींना सगळी माहिती दिली, सगळी चर्चा झाली। पण आता सगळी जी काही परिस्थिती आहे निवडणुकीची ती लक्षात घेऊन आपण कुठेतरी थांबलो पाहिजे। आपल्या अशा निर्णयामुळे कुठे पक्षाचं नुकसान होऊ नये, कुठे महाविकास आघाडीचं नुकसान होऊ नये, म्हणून हा निर्णय आम्ही सर्वांनी एकत्र मिळून घेतला। तर आम्ही कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली आणि लगेचच महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत शेखरभाऊ शेंडे यांच्यासोबत आमची सकाळी बैठकसुद्धा झाली आणि सर्वांनी जो काही निर्णय झालेला तो त्यांना सांगितला आणि त्यानुसार मग उद्यापासून आम्ही सगळेजण महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या कामामध्ये सक्रिय आमचा सगळ्यांचा सहभाग राहणार आहे।